नंतर याचा वर्धापन दिवस येत आहे, त्यानिमित्त त्या वर्धापन दिनाच्या मी त्या चॅनलच्या सर्व ग्रुपला शुभेच्छा देतो. खरं पाहायला गेलं तर नवापूर तालुक्यातल्या या लाईव्ह चॅनलला ज्यांनी सुरुवात केली ते आमचे मित्र मंगेशभाई येवले आणि त्यांची सर्व सहकारी यांनी हे चॅनल चालू केलं, त्याच्यात सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो की या ग्रामीण भागातल्या ज्या अडीअडचणी ज्या समस्या आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोचवण्यासाठी जो या तरुण मित्रांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणं, कोणाच्या अडचणी आहेत, कोणाच्या समस्या आहेत, कुठं कामं चांगलं होत आहेत, कुठं अडचणी होत आहेत, कुठं कामामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, म्हणजे ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या या चॅनलद्वारे त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात. पहिले बातमी वृत्तपत्रामध्ये यायची, आज ती बातमीत गेली, मग ती उद्याच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी कधीतरी ती बातमी लागायची. मग काहीतरी कोणाचा तरी वशिला असेल तर त्या वशिलाद्वारे त्या बातम्या मग मोठ्या मोठ्या छापल्या जायच्या. मग काहींनी कामं केले असेल किंवा नसेल तरी त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी त्यांना झुकतं माप दिलं जायचं. पण हे जे चॅनल आहे, हे चॅनल प्रत्यक्ष तुम्ही काय केलं आणि काय करणार आहात आणि कुठं तुमच्या चुका आहेत, कुठं तुम्ही चांगलं काम करत आहात, हे लगेच क्षणात तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं व्हिडिओ चित्रण करून लगेच व्हॉट्सअपद्वारे सगळ्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे विदिन काही सेकंदामध्ये तो तुमचा प्रचार आणि प्रसार या चॅनलद्वारे होत आहे. म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि यामागे त्यांची जी खरी मेहनत आहे, जी पराकाष्ठा आहे, परिश्रम आहे, ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. की मी दिलीप कुवर, विस्तार अधिकारी पंचायत समिती नवापूर. नवापूर लाईव्ह न्यूजला प्रथम वर्धापनाच्या निमित्ताने माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नवापूर शहरात शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. संध्याकाळी 5:30 महादेव गल्ली येथे शिवपूजन जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता गावित नगराध्यक्ष हमलता पाटील, नगरसेविका अरुणा पाटील, बबिता वसावे, मिनल लोहार, सारिका पाटील, नगरसेवक विशाल सांगळे, महेंद्र दुसाने, यश अग्रवाल, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, धीरज महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील, अमृत लोहार, शंकर दर्जी, मंगेश अवले, सुभाष कुंभार, देवका वडवी, दर्शन पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश पाटील, अनिल वारुडे, प्रवीण ब्रेम्मे यांनी पूजन केले. यावेळी महेंद्र अहिरे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ब्रह्मे यांनी केले. नंतर भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. ट्रॅक्टर ट्रॉलीवर जिवंत देखावा छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा विशाल मुडावतकर यांनी साकारले होते. ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा जुनी महादेव गल्लीपासून काढण्यात आली. शोभायात्रा दत्त मंदिर, राम मंदिर गल्ली, सरदार चौक, लाईट बाजार, शिवाजी रोड या मार्गाने फिरून जुनी महादेव गल्लीत शोभायात्राची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन हितेश पाटील, विशाल पिसे, संदीप दर्जी, भाविन राणा, विशाल मुडावतकर, मयूर पाटील, छोटू पाटील, आनंद वाघ, नीरज सोनार, दिनेश भोई यांनी केले होते. कॅमेरामन जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज. प्रत्येकाच्या दारात आणि घरात ज्ञानाची गंगा पेरून पेरणारे ज्ञानज्योती महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्री, माय रमाई आणि माय भीमाईचा चरणी वंदन करून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर निर्माण करण्यासाठी संख्येने कमी असले तरी मनाने उपस्थित असलेल्या सर्व मावळ्यांना या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास एवढा मोठा आहे की शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं सजलेली धरती, कष्टकऱ्यांच्या घामानं भिजलेली अवनी वर्णन करावे या मातीचं तेवढं थोडं आहे. कारण वर्णन करण्यासाठी माझ्याकडे असलेली शब्द संपत्ती फार थोडी आहे. आभाळ एवढं व्यक्तिमत्व असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन मला करायचं आहे. आज तिथीप्रमाणे महाराजांची जन्मजयंती साजरा होते, पण तिथीप्रमाणे महाराजांची जन्मजयंती साजरा होताना महाराजांच्या मावळ्यांची संख्या पाहिजे तेवढी नाही. मग महाराजांच्या मावळ्यांची संख्या वाढेल किंवा डीजे वाजेल तेव्हा महाराजांच्या मावळ्यांची संख्या वाढेल
जेव्हा धिंगाणा होईल तेव्हा महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या मावळ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आणि महाराजांच्या गाण्यांवर आणि डीजेवर ताल ठोकणाऱ्या मावळ्यांची संख्या आज वाढते. ही शोकांकिता म्हणावी की वाहवा म्हणावी याचं मला समजत नाही. मी अरिफभाई बलेसरिया, उपनगराध्यक्ष नवापूर नगर परिषद. आज नवापूर न्यूज लाईव्ह चॅनल यांच्या वर्धापन दिवस निमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. नवापूर लाईव्ह न्यूज चॅनलला प्रथम वर्धापन दिवसानिमित्ताने माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.